मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडून पाणी पुरवठ्यावर विशेष लक्ष ठेवलं जात असून अजूनही खासगी टँकर पाण्यासाठी उपलब्ध केले जात आहेत. पाणी पुरवठा करणारं जॅकवेल पाण्यात गेल्यानं सांगलीचा पाणी पुरवठा बंद आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिकेकडून 20 टँकरद्वारे भागाभागात पाणी पुरवठा केला जातोय. आणखीनही टँकर उपलब्ध केले जात आहेत. जिथं मागणी आहे तिथं तात्काळ टँकरद्वारे पाणी दिलं जाईल अशी माहिती मिळत आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये मिरज शहरातला पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. मात्र सांगली शहरातला जॅकवेल पाण्याखाली गेल्यामुळे सांगली आणि कुपवाड शहरामध्ये पाणीपुरवठा बंद झालेला आहे. यासाठी महानगरपालिकेने जवळजवळ 20 अधिक टँकर्स उपलब्ध करून घेतले आहेत आणि ह्या टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू करण्यात आलेला आहे. महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विनंती आहे की येणारे 1 ते 2 दिवस आपल्याला ज्या माध्यमातून पाणी मिळेल ते पाणी उकळून गाळून मगच प्या. पाण्याद्वारे कुठल्याही रोगराईचा सामना करावा लागणार नाही याबाबत दक्षता घ्या. महानगरपालिका अजूनही टँकरची संख्या वाढवत आहे. 49 फुटांपेक्षा कमी पाणी पातळी झाली की सांगलीतली पाणीपुरवठा यंत्रणा परत पूर्वीप्रमाणे कार्यरत होईल आणि शुद्ध पाणी नागरिकांना त्याद्वारे पुन्हा एकदा पुरवण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.